नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त असतील. या वीकमध्ये व्लॉग्स जरा इरेग्युलर होते आणि त्याचं रिझन आहे आजार. पण सध्या वातावरणामध्ये इतका बदल होतो आहे, थंडी असते कधी, कधी गरमी असते आणि कधी दोन्ही नसतं. म्हणजे आता थंडी हळूहळू जाते आहे आणि त्यामुळे सगळीकडेच आजारपण दिसते. प्रत्येक घरात एक ना एक आजारी व्यक्ती आहेच आणि मी आणि रियांश आम्ही दोघंही आजारी आहे, त्यामुळे व्लॉग्स जरा इरेग्युलर होते. अशावेळी मी फक्त आणि फक्त रेस्ट घेते, बाकी काहीच करायची इच्छा होत नाही आणि आजारपणात काय शेअर करावं हेही मला कळत नाही. त्यामुळे हे 3 ते 4 दिवस झाले चालूच आहे कंटिन्यू. मग म्हटलं की चला, तुमचे कमेंट्सही येत होते की काय झालं, काय व्लॉग्स का येत नाही आहेत, म्हणून मी आज माझं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया. आणि आजारी असलं तरी जेवायला तर आपल्याला लागतंच, आपल्या स्वतःलाही आणि घरातले इतर माणसं आहेत त्यांनाही. तर आता सगळ्यात आधी जेवणाची तयारी. आणि आज मी छोले आणि फक्त पराठे बनवणार आहे. काल रात्री खिचडी केली होती आणि असं होतं की तापामध्ये थोडासा कडवटपणा येतो, असं वाटतं काहीतरी चमचमीत किंवा मग काहीतरी चांगलं खावं, पण तो बनवायचाही तेवढाच कंटाळा येतो. पण काल रात्री खिचडी केली होती तर तीच आज तडका दिली. ब्रेकफास्ट माझा नेहमी वेगळा असतोच आणि ब्रेकफास्ट मी नेहमी करतेच, तो कधीही मी स्किप करत नाही. आणि तुम्हालाही नेहमी सांगते की आपला जो फर्स्ट मील असतो तो ब्रेकफास्ट असतो, तो पचवण्यासाठी आपल्याला दिवसभर वेळ मिळतो, त्यामुळे तो हेवी असला पाहिजे आणि तो कधीही स्किप केला नाही पाहिजे. तर ब्रेकफास्ट झाला आहे. त्यानंतर मी आज आलू लावून ठेवले, कारण आज मला संध्याकाळी किंवा रात्री म्हणा मला डोसे बनवायचे आहे. तर फक्त आलूची भाजी आणि डोसे बनवणार आहे. आणि आत्ता छोले, चपाती आणि काल रात्रीची खिचडी तडका दिली आहे, त्यामुळे जास्त स्वयंपाक करणार नाही आहे. पण थोडासा आवडलाही पाहिजे, म्हणजे तोंडाचीही चव बदलली पाहिजे आणि आपल्याला खूप जास्त कामही करावं नाही लागलं पाहिजे, असं काहीतरी करते. तर स्वयंपाक केल्यानंतर मग मला बाल्कनी धुवावी लागली, नाहीतर माझी बाल्कनी सकाळीच धुवून येते. कबूतर, कावळे येतात आणि घाण करून ठेवतात बाल्कनी, म्हणून बाल्कनी धुतली आणि झाडांनाही पाणी घालून घेतलं. आणि ही जी छोटे छोटे रोपटं दिसत आहेत ती सदाफुलीची फुलं आहेत. मस्त अशी पिंक कलरची फुलं आली आहेत, छोटेसे रोपटं आहेत पण फुलं मात्र रोज एक ना एक येतात. आणि फुलं काय माहिती, माझी तोडायची अजिबात इच्छा होत नाही, पण त्याची थोडीशी कटिंगही करावी लागेल, नाहीतर मग ते झाड प्रॉपर वाढत नाही. तर झाडांना पाणी घातलं आहे आणि स्वयंपाक मी आधीच करून ठेवते, फक्त चपात्या माझ्या राहून जातात. चपात्या मी सगळ्यात शेवटी करते, बाकीचं इतर गरम करता येतं पण चपात्या गरम करता येत नाही, म्हणून आणि दोघं तिघंच जण आहे, खूप जास्त चपात्याही कराव्या लागत नाही, त्यामुळे अगदी वेळेवर करते. आणि रियांशबद्दलही बरेच असे कमेंट्स येतात की आजकाल रियांश जास्त दिसत नाही व्लॉगमध्ये. मी त्याला ॲक्च्युली घेतही नाही जास्त, कारण त्याचं रुटीन आता इतकं बिझी आहे, तर त्याला कधी घ्यायचं आणि त्याला वेळही मिळत नाही. आणि आजकाल मुलांनाही तेवढं वेळ नसल्यामुळे किंवा मग इतर कामं असल्यामुळे त्यांची खेळणी, स्कूल हे सगळं करता करता त्यांनाही वेळ मिळत नाही. पण तरीही आता तुम्ही बोलला आहात तर मी त्याला व्हिडिओमध्ये घेईन. आणि त्यालाही मी सांगितलं तुमचा कमेंटबद्दल की सगळेजण तुला विचारत होते, तर तोही म्हणाला येस मम्मा मी तुझ्या व्हिडिओमध्ये येईल, तू फक्त मला सांगत जा की काय करायचं. तर त्याचा आता एक्सपेरिमेंट चालू होता की मम्मा तुझा जो नाईफ आहे तो क्लीनच राहील आणि तू कटही व्यवस्थित करू शकतील. टिश्यू पेपर घेऊन तो एक्सपेरिमेंट करत होता. असे काही ना काही एक्सपेरिमेंट त्याचे चालू असतात, कधी कधी वैतागही येतो, पण असं वाटतं की ठीक आहे, काही म्हणजे असे कामं केल्यापेक्षा काहीतरी एक्सपेरिमेंटच करतो आहे. पण त्याचा जो कचरा, त्यानंतरचा पसारा आवरण्यात खूप वेळ जातो आणि खरंच कंटाळा येतो कधी कधी, म्हणून असं वाटतं. पण ठीक आहे, बिचारा एकटा एकटा काहीतरी करत असतो, तर त्याचा एक्सपेरिमेंट तो माझ्याशी शेअर करत होता. तोपर्यंत माझ्या सगळ्या चपात्या झाल्या आणि त्यानंतर मग आता सगळेजण एकत्र जेवायला बसलो. तसं तर वीकडेमध्ये जास्त एकत्र जेवायला बसणं होत नाही, कारण कधीकधी तर असं होतं की मला एकटीलाच जेवावं लागतं, कारण अश्विनचे कॉल्स असतात त्यामुळे त्यांनाही वेळेवर जेवायला कधी वेळ मिळत नाही, त्यांच्या वेळेनुसारच मला जेवावं लागतं. आणि खूप उशीर होत असेल तर मग मी एकटीच जेवून घेते, नाहीतर मग आम्ही दोघंच जण जेवायला असतो. तर वीकेंडला किंवा मग रियांश स्कूलला गेला नाही किंवा रात्री मग आमच्या तिघांचं एकत्र जेवण होतं. एकटीला जेवण्यात आणि सगळेजण मिळून एकत्र जेवण्यात वेगळाच आनंद असतो, तर ती मजा तर वेगळीच आहे. म्हणजे जसं पहिले व्हायचं की सगळेजण मिळून छान गोल बनवायचे आणि मध्ये सगळं आणून मग जेवायचो, ते तर आता होतच नाही. पण तिघांनाही कधीकधी एकत्र जेवायला मिळत नाही, तर आता मी छान गप्पा गोष्टी करून जेवून घेतो आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते. I know you told your friend you're not okay.
Tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. आम्ही दोघीही आजारी आहोत, आमचे औषध चालू आहे, डॉक्टरकडेही जाऊन आलोत, पण तरीही 3 ते 5 दिवस सर्दी असू देत किंवा खोकला असू देत तो घेईलच. आणि लहानपणी औषध घ्यायला कोणाकोणाचा कोणाकोणाला कंटाळा यायचा हे मला कमेंट करून सांगा. मला तर जाम कंटाळा यायचा आणि मी नेहमी औषध घ्यायच्या आधी सोप किंवा मग साखर जवळ घेऊन बसायचे, म्हणजे औषध घेतलं की लगेच ते तोंडात टाकायचं. आणि रियांशही अगदी माझ्यासारखा झाला आहे, तो पाण्याची बॉटल, हनीची बॉटल, त्यानंतर गुड किंवा साखर जवळ घेऊन बसतो आणि जसं औषध दिलं की त्यानंतर ते पाहिजेच असतं त्याला. तर आत्ता कळतं, म्हणजे जेव्हा स्वतः आपण आई बनतो तेव्हा, की मुलांना, लहान मुलांना औषध देणं किती डिफिकल्ट आहे आणि किती म्हणजे काय काय करून ते सगळं औषध त्यांना द्यावं लागतं. कारण बरं होण्यासाठी औषध तर घ्यावंच लागतं हे त्यांना कळत नाही, जसं आपल्याला कळत नव्हतं, पण काही ना काही करून, काहीही देऊन त्यांना औषध द्यावंच लागतं. तर औषध घेतलं आहे आणि दोघांनाही जाम सर्दी झाली आहे, म्हणजे बोलताही येत नव्हतं. हा व्लॉग मी 2 दिवसाआधी शूट केला आहे, पण आवाज इतका पॅक होता म्हणून मी जरा लेट तुमच्याशी शेअर करते आहे आणि यामुळेच व्लॉग्स जरा इरेग्युलर होते. तर जेवण झालं आहे, औषध घेऊन झालं आहे, थोडा वेळ आता आराम करणार आहे, कारण औषध घेतल्यानंतर जरा वेळ आराम केला की बरं वाटतं. तर आता दोघंही आराम करू, थोड्या वेळ झोपू आणि झोपल्यानंतर उठतो तेव्हा एक फ्रेश एनर्जी येते. आणि औषध घेतलं की असं म्हणतात की थोड्या वेळ झोपलं ना की ते औषध जे आहे ते अंगी लागतं. तर यश तर तसं झोपत नाही, पण त्यालाही इतकी सर्दी आणि खोकला झाला होता तर त्याला जबरदस्ती झोपवलं. आता उठते, संध्याकाळची तयारी, रियांशची ट्युशन, स्कूल सगळं बंद आहे, कारण त्याच्यामुळे इतर कोणाला बाकीच्यांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टीची काळजी आपल्या स्वतःला घ्यावीच लागते. नाहीतर मग आपल्या मुलांमुळे दुसरी जी इतर मुलं आहेत त्यांनाही सर्दी खोकला होतो, इन्फेक्शन पसरतं आणि तेही आजारी पडतात. कारण आता वातावरणच असं झालं आहे की कधी थंडी असते, गर्मी असते, मिक्स असतं दोन्हीही. कारण आता थंडी म्हणजेच हिवाळा जायला आला आहे, आता ऊन चालू होईल हळूहळू. तर हे जे सगळं आजार पण आहे ते प्रत्येक घरामध्ये कुणी ना कुणी आजारी आहेच. संध्याकाळचा चहा आणि इथे रियांशच्या न संपणाऱ्या गप्पा चालू आहेत. आज सोसायटीची जनरल मीटिंग होती त्यामुळे अश्विन दुपारपासून तिकडेच होते, ते संध्याकाळी आत्ता आलेत. आणि आता माझी संध्याकाळची तयारी, मला जायचं आहे एकाकडे हळदी कुंकाला आणि एकीकडे सत्यनारायणची पूजा झाली आहे त्याच्या प्रसादाला. तर छान अशी मी रेडी झाली आहे आणि हा जो ड्रेस आहे तो मी फर्स्ट टाईम आज घातला आहे, तो सगळ्यात खाली होता आणि यावर ना ओढणी नाही आहे. आणि हा शिवून घेतलेला ड्रेस आहे, जरा फिटिंगचा आहे त्यामुळे यावर मला ओढणी पाहिजेच. तर यावर मॅच काय करायचं म्हणून मी खाली ब्लॅक कलरचं लॅगिंग घातलं आहे आणि आता ब्लॅक कलरची ओढणी घेणार आहे, म्हणजे ते मॅच दिसेल. नाहीतर याच्या खालची जी पॅन्ट आहे ती ग्रे कलरची आहे, जसं वरचा पॅच दिला आहे त्या कलरची, पण त्यावर ओढणी नसल्यामुळे मी तो घेतला नाही आणि तो सगळ्यात खाली होता. असे कितीतरी ड्रेस असतील, कितीतरी नाही पण असतील काहीतरी ड्रेस, काही की जे तसेच ठेवले आहेत किंवा मग त्याकडे कधी पाहिलंच नाही. तर आता मला वॉर्ड्रॉप क्लीन करायची, म्हणजे सगळ्यात पहिलं माझं काम तेच असणार आहे. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मे बी तुमच्याशी मी ते शेअर करेल. तर आता हळदी कुंकाला जाऊन येते आणि त्यानंतर परत, जसं मी बोलले की सकाळीच आज माझं प्लॅनिंग होतं, मला डोसा खायची खूप इच्छा होत होती, म्हणजे बनवायचा कंटाळा येतो म्हणून रेडीमेडच मी बॅटर घेऊन आले आणि डोसा बनवते. आता खूप असं कडवटपणा आला होता तोंडाला, काहीतरी चांगलं आणि आवडीचं खायची इच्छा होत होती. मग आपल्या आवडीचं खायचं असेल तर बनवायचाही कधी कधी कंटाळा नाही येत, म्हणून छान असे मस्त डोसे बनवते. आलू जसं मी बोलले की सकाळीच लावून ठेवले होते, छान अशी आलूची भाजी, सांबार किंवा मग डाळ वगैरे काही करणार नाही आहे, फक्त डोसा आणि आलूची भाजी, जे आमच्या तिघांनाही आवडतं. रात्रीचं जेवण आम्ही खूप लवकर करतो, पण कधी सॅटर्डे संडे असेल किंवा मग असं कुठे बाहेर जायचं काम पडलं तरच उशीर होतो. आणि सकाळचा ब्रेकफास्ट आहे तो लवकर करायचा आणि हेवी करायचा, कारण तो पचवायला आपल्याला पूर्ण दिवस मिळतो. आणि रात्रीचं जेवण हे नेहमी कमी घ्यायचं, कारण ते पचवायला कमी वेळ मिळतो आणि ते पचणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे
जसं बोलतात की सकाळचं जेवण भरपेट घ्या आणि रात्री अगदी कमी जेवा. म्हणून ही टीप नेहमी लक्षात ठेवा. सगळ्यांना माहिती आहे पण आपण काही गोष्टी फॉलो करत नाही, तर त्या गोष्टी फॉलो केल्या तर आपल्याला डाएट करण्याची किंवा खूप जास्त एक्सरसाइज करण्याची गरज पडत नाही. आपलं जे रुटीन चालू असतं त्यामध्येही आपण आपलं स्वतःला मेंटेन ठेवू शकतो. तर असा होता आजचा दिवस, आजचं रुटीन. थोडासा आजारपणात जात आहे दिवस, त्यामुळे ब्लॉग्स जरा इरेग्युलर आहेत, पण तुम्ही काळजी दाखवली त्याबद्दल खरंच सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आय होप यापुढे कंटिन्यू ब्लॉग्स देण्याचा मी प्रयत्न करेल. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. बाय बाय.